धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी 2D इको, पीएफटी अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया। धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरती असलेल्या विल्हाळी शिवारामधील HP पेट्रोल पंपाच्या समोर एका कंटेनरमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक केली जाते अशी माहिती मिळताच पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून 69 लाख रुपयांची दारू जप्त केली आहे। संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरती असलेल्या वेल्हाले शिवारामधील HP पेट्रोल पंपाच्या समोर एका कंटेनरमध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक केली जाते आहे अशी माहिती समजताच पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं गुरुवारी 11 नोव्हेंबर रोजी छापा टाकून 69,13,300 रुपयांची दारू या ठिकाणावरनं जप्त केली आहे। आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्री कांतीलालजी उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा मॅडम यांच्या आदेशान्वये आणि विभागीय उप आयुक्त श्री प्रसाद सुर्वे तसेच गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग पुणे यांच्या पथकानं 11 नोव्हेंबर रोजी वेल्हाळे गावाच्या हद्दीमध्ये HP पेट्रोल पंपापासून 100 मीटर अंतरावरती नाशिक पुणे हायवेच्या डाव्या बाजूला या ठिकाणी छापा मारला। या ठिकाणावरनं गोवा राज्य निर्मित आणि विक्रीस परवानगी असलेले रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की 180 मिलीलिटर क्षमतेच्या 38,352 सीलबंद बाटल्या, तसेच किंगफिशर स्ट्रॉंग बियर 500 मिलीलिटरच्या 2,304 सीलबंद बाटल्या, एक आयशर कंपनीचा कंटेनर आणि इतर साहित्य असा एकूण अंदाजे 69,13,300 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या गुन्ह्यामध्ये सूर्यनारायण रामचंद्र शिरसाट याला अटक करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक सर्वश्री शहाजी गायकवाड, संजय बोधे, SN इंगळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री गणेश सुळे आणि जवान स्टाफ श्री प्रताप कदम, अमर कांबळे, अहमद शेख, भरत निमाडे, शशांक जिंगळे, सतीश पोंदे, अनिल थोरात, प्रवीण पुसावळे आणि तानाजी जाधव यांनी सहभाग घेतला। दरम्यान संगमनेर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी झोपा काढतात की काय असाच प्रश्न आता निर्माण झालाय। संगमनेरमध्ये अनेक छोट्या मोठ्या हॉटेलमधनं अजून देखील विना परवाना दारूची विक्री होतीय, त्यामुळे त्यांच्याकडनं राज्य उत्पादन शुल्क यांना काहीतरी चिरीमिरी भेटते की काय असाच प्रश्न आता निर्माण होतोय। अवैध दारू विक्री बंद झाली पाहिजे अशी मागणी आता नागरिकांमधनं केली जाते। माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमान कांतीलालजी उमप साहेब, संचालक अंमलबजावणी व दक्षता महाराष्ट्र राज्य मुंबई श्रीमती उषा वर्मा मॅडम साहेब यांच्या आदेशानुसार, विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे श्री प्रसाद सुर्वे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विभागीय भरारी पथक पुणे विभाग पुणे या पथकाने वेल्हाळे गावच्या हद्दीत HP पेट्रोल पंपापासून 200 मीटर बाजूला गुप्त बातमीदाराने दिलेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारावर एक आयसर टेम्पो त्याची तपासणी केली असता ड्रायव्हरकडे सुरुवातीला वाहनामध्ये कॉटनची विल्टी आढळून आली, परंतु बातमी खात्रीलायक असल्यामुळे त्या कंटेनरचं सील खोलून आत बघितलं असता त्यामध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीसाठी असलेली रॉयल ब्लू व्हिस्की, त्याचबरोबर किंगफिशर व्हिस्की असे एकूण 795 बॉक्स विदेशी मद्याचे मिळून आलेत। मुद्देमालाची एकूण किंमत ही 69,13,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून वाहनचालकाला अटक केलेली आहे, काही संशयित फरार आहेत।
या हे जे मद्य आहे हे मद्य महाराष्ट्र राज्यातून हलक्या दर्जाचं मद्य आणून आपल्या अवैध ठिकाणी त्याची विक्री होणार असल्याची खात्रीलायक बातमी असल्यामुळे गेल्या 8 दिवसापासून हा विभाग या ठिकाणी पाळत ठेवून होता आणि पाळत ठेवल्यानंतर योग्य वेळेला जेव्हा समोर आली त्यावेळेस या पथकाने ती अडवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये वरील वर्णनाचा मी सांगितलेल्या वर्णनाचा मुद्देमाल मिळून आले. शावी शेख, सी 24 तास, संगमनेर.